नमस्कार मित्रांनो, सिद्धी स्वस्ती फॅमिली चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आम्ही आज सकाळी गावी आलो आणि गावी आल्यानंतर लगेच सकाळी सकाळी शेतामध्ये आलो. आम्ही येण्यापूर्वी 2 दिवस आधी माझ्या मामेभावाचा मुलगा प्रद्युम्न हा देखील मुंबईवरून गावी आलेला आहे. आम्ही गावी आल्यानंतर शेतामध्ये आलो आणि शेतामध्ये आल्या आम्हाला आंबे तोडण्याचा मोह आवरला नाही, त्यामुळे तो वरती गेला आणि आंबे तोडू लागलेला आहे. हे बघा, त्याने एक आंबा टाकला आणि मी त्याची टेस्ट घेत आहे. मित्रांनो, हा आंबा अतिशय चविष्ट आणि चवदार आहे. आमच्या शेतामध्ये जवळपास आम्ही 4-5 आंबे लावलेले आहे, ते फक्त घरच्या खाण्यासाठी आणि अतिशय चांगले आंबे आहेत. आणखी 2-3 आंबे प्रद्युम्न तोडत आहे. त्याला एक शाख सापडली आहे इथे आणि त्याने ती शाख एकच असल्यामुळे खिशात ठेवलेली आहे, कारण त्याला ती खायची आहे. तर आणखी 3-4 आंब्यांचा घोस समोर आहे, तो 3-4 आंबे तोडत आहे आणि मी खाली ते झेलण्याचा प्रयत्न करत आहे. एक आंबा मी झेलला, एक आंबा खाली पडलेला आहे. परंतु मित्रांनो, हे कच्चे आंबे आहेत, अतिशय खाण्यासाठी चांगले आहेत आणि जेवणाबरोबर खायचे म्हटल्यावर तर एक पोळी, एक चपाती किंवा भाकरी तुम्ही जास्तच खाणार. तर आम्ही 7-8 आंबे तोडलेले आहे आणि आता प्रद्युम्नला मी खाली उतरायला सांगत आहे, तरी तो आणखी 2-4 आंबे तोडत आहे. आता तो खाली उतरायला लागलेला आहे. त्याला झाडावरती चढण्याची जास्त सवय नाही, त्यामुळे मला तो विचारत आहे मी कशा पद्धतीनं खाली उतरू. तर त्याला या साईडने मी लटकून खाली यायचं सांगितलेलं आहे. त्याने अशा पद्धतीने खाली उतरला आणि जी शाख आहे ती मला तो दाखवत आहे. मित्रांनो, ही शाख कशा पद्धतीची आहे, गोड आहे की काय, तो मला सांगेल. आता त्याला मी खायला लावतो, तर बघू त्याची रिॲक्शन कशी येते ते. वा, एकदम मस्त आहे. गावचा हाताने तोडलेला आंबा खाण्यामध्ये वेगळीच मजा आहे. वा, शाखला तुमच्या इकडे काय म्हणतात, तुमच्या जिल्ह्यामध्ये किंवा तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ते कमेंट्समध्ये नक्कीच कळवा मित्रांनो. आणि तुमच्या शेतामध्ये आणखी कुठले कुठले प्रकारचे झाडं लावलेले आहे, कुठल्या फळांची झाडं लावलेली आहेत तेही आम्हाला कळवा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते, बाय बाय.